You're watching Ahmednagar City Channel. शहराचा महत्वाकांक्षी असलेला अमृत भुयारी गटार योजना पंपिंग स्टेशन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आज प्रत्यक्षात हे काम पूर्णत्वाकडे जात आहे आणि लवकरच हा प्रकल्प सुरू होणार असून शहरातील सीना नदीमध्ये सोडलेले दूषित पाणी आता पाईपलाईनद्वारे थेट सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये घेऊन जाण्याचे काम केले जाणार आहे आणि त्यावर प्रक्रिया होऊन ते पाणी शुद्ध केले जाणार आहे. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना उद्यान आणि काँक्रीटचे रस्ते धुण्यासाठी होणार आहे. आता सीना नदीचे रुंदीकरण खोलीकरण आणि सुशोभीकरण काम करण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सीना नदी स्वच्छ सुंदर म्हणून ओळखली जाईल. शहरातील एक एक प्रकल्पाचे काम हाती घेऊन पूर्ण होत असल्याचा आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. फुलसौंदर मळा येथील अमृत भुयारी गटार योजना आणि प्रकल्पाचे आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांनी पाहणी केली. यावेळी शहर अभियंता मनोज पारखे, इंजिनियर श्रीकांत निंबाळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता जय बिवाल आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की नगर शहरातून 7 नाले वाहत असून त्यात सोडलेले मैल मिश्रित सांडपाणी आता शहरातील 110 किलोमीटर अंतराची अंतर्गत भुयारी गटार योजनेद्वारे सीना नदीच्या उजव्या आणि डाव्या बाजूने 1200 mm व्यासाची बंदिस्त पाईपाद्वारे सुमारे 15 किलोमीटर वाहून नेत फुलसौंदर मळ्यातील पंपिंग स्टेशन जवळ सांडपाणी गोळा केले जाईल आणि या ठिकाणाहून अशुद्ध पाणी 2100 HP पॉवरच्या 7 पंपांद्वारे वाकोडी शिवारातील 57 MLT प्लांटमध्ये घेऊन जात त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. BOD 10 पेक्षा कमी करून हे शुद्ध पाणी शेतकऱ्यांना वापरासाठी उद्यानासाठी केले जाणार आहे. या माध्यमातून सीना नदीच्या संवर्धनासाठी उचललेले एक महत्वाचे पाऊल असून या प्रकल्पाची यशस्वी चाचणी दसऱ्याच्या दरम्यान करण्यात येणार आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे PMO आणि CMO ऑफिसच्या संपर्कात राहून लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे असे ते म्हणाले. प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहमदनगर. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट.